नार्वेकरांनी तो निर्णय दबावाखाली घेतला. मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान, सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया. शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवरील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल सुनावला आहे, ज्यामध्ये त्यांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचं जाहीर केलं. तसंच त्यांनी भरत गोगावले हेच प्रतोद म्हणून व्हीप म्हणून वैध असल्याचं सांगितलंय. पण याचवेळी नार्वेकरांनी दिलेल्या शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नाही, पण ठाकरेंच्या आमदारांना अपात्र न करण्याचा हाच निर्णय नार्वेकरांनी दबावाखाली घेतला असल्याचं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. हा सत्याचा विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे, म्हणूनच एकाधिकारशाही आणि जी मनमानी सुरू होती तिचा पराभव आहे. पक्ष लोकशाही मार्गाने चालवायला हवा होता. पक्षही आपला स्वतःची मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे असं समजून निर्णय घेणाऱ्यांसाठी हा एक फक्त मोठा धडा आहे. निश्चितपणे पक्षात लोकशाही असली पाहिजे. आम्ही लोकांना कोणतंही असं पाऊल उचललं नाही की पक्षाचं काही नुकसान होईल. जेव्हा पक्षात चुकीचे निर्णय घेतले जाऊ लागले तेव्हा आम्ही आवाज उठवला. म्हणूनच लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. बहुमत हे आमच्याकडे आहे म्हणून निवडणूक आयोगाने देखील पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे सोपवला. आज विधानसभा अध्यक्षांनी देखील हेच ग्राह्य धरलं. मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. व्हीप जो आहे भरत गोगावले यांना वैध ठरवलं आहे. आमदारांनी हे नाकारलं नाही की व्हीप त्यांना मिळाला नाही म्हणून. आम्हाला असं वाटतंय की अध्यक्षांनी असा निर्णय का दिला आहे आमच्यासाठी अनपेक्षित आहे. दबावाखाली येऊन जे मीडियात चाललं आहे किंवा विरोधक जे दररोज त्यांना बदनाम करत होते, मॅच फिक्सिंग वगैरे, यामुळे त्यांनी हा ठाकरेंच्या आमदारांना अपात्र केलं नाही आहे का याचा देखील आम्ही चौकशी करू. मला असं वाटतं त्यांच्या विरोधात वारंवार जे आरोप लावत होते म्हणूनच असा निर्णय दिलेला आहे, कारण आमचा व्हीप बरोबर पोचला होता सगळ्यांना. UBTचे आमदार आहेत, त्यांनी ही गोष्ट नाकारलेली नाही, त्यामुळे त्यांना अपात्र करायला हवं होतं, कारण मुख्य प्रतोद भरत गोगावले यांना वैध ठरवलं आहे. आम्ही आधी आजच्या निकालाबाबत सर्वात आधी तज्ज्ञांसोबत चर्चा करू आणि जो पुढचा निर्णय आहे तो करू असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले आहेत. तर अशा प्रकारे एक मोठा आरोप एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांवर केला आहे. आता या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे. त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.